आपलं आरोग्य या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मित्रम आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर शाहूपुरी कोल्हापूर मित्रम आयुर्वेद मैत्री आरोग्याशी मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर मूळव्याध थायरॉइड स्त्रियांचे आजार वंध्यत्व आणि केसांवरील प्रभावी उपचारासाठी फोन दोन सहासष्ट वीस अकरा आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी दिलेली माहिती नमस्कार आज आपण आयुर्वेद आणि थायरॉईड याविषयी जाणून घेऊया महत्वाचं म्हणजे थायरॉईड हा विकार आयुर्वेदात कुठे वर्णन केलाय असेच सर्वांना वाटेल पण त्या अनुषंगाने येणारे जे काही आपल्याकडं सिम्पटम्स म्हणजे लक्षणं असतील ती लक्षणं मात्र निश्चित आलेली असतात आणि या लक्षणांची चिकित्सा करणं यांना बरं करणं म्हणजे थायरॉईड बरं करणं आता थायरॉइड म्हणजे काय आपण जाणून घेऊया अगोदर तर आपल्या गळ्याजवळ कंठाजवळ एक आतल्या बाजूनं ग्रंथी असते त्या ग्रंथीचं नाव आहे थायरॉइड तर या थायरॉईडमधून आणि पॅराथायरॉइड ग्रंथीमधून काही स्त्राव निर्माण होत असतात टी थ्री टी फोर टी एस एच अशा प्रकारचे ते स्त्राव असतात हे प्रामुख्यानं दिसणारे तीन स्त्राव आहेत तर या स्त्रावांच्या कमतरतेमुळं किंवा त्यांच्या अधिकतेमुळं काही आजार निर्माण होतात या आजारांना आपण कसं ट्रीट करायचं किंवा त्यानंतर त्याची लक्षणं काय दिसतात तर याविषयी आपण जाणून घेऊया आणखी एक महत्त्वाची यामध्ये बाब आहे की हे स्त्राव नॉर्मल असताना सुद्धा काही जणांच्यात ती ग्रंथी फक्त सुजल्यासारखी किंवा मोठी झालेली दिसते अशा वेळा काही वेळा त्याचे स्त्राव बिघडतात तर काही वेळा ते स्त्राव नॉर्मल असू शकतात अशा वाढलेल्या ग्रंथीची सुद्धा चिकित्सा वेगळ्या प्रकारे करण्यात येते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की हे स्त्राव निर्माण कसे होतात या स्त्रावांना नियंत्रित करण्यासाठी सुद्धा त्याच्या मागे एक राजा ग्रंथी बसलेली आहे ती आहे पिनियल ग्लँड किंवा पिट्युटरी ग्लँड ही आपल्या मेंदूमध्ये में एक दोन ग्रॅमची छोटीशी ग्रंथी आहे ज्यातून निर्माण होणाऱ्या स्त्राव हे थायरॉइड ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या स्त्रावावर नियंत्रण ठेवतात म्हणून चिकित्सा करत असताना मेंदूला विसरून चालणार नाही कारण मेंदूंच्या विचारांच्या आधार प्रदानावर बऱ्याच प्रमाणात हे स्त्राव अवलंबून असतात म्हणून टेन्शन येणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं या लक्षणांच्यानुसारसुद्धा किंवा या कारणामुळं सुद्धा बऱ्याच वेळा टी थ्री टी फोर टी एस एचमध्ये बदल झालेले आढळून येतात आता ज्यावेळेला हायपोथायरॉयडिजम होतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं वजन मोठ्या प्रमाणात वाढू लागतं काही गर्भाशयाच्या तक्रारीसुद्धा जाणवू लागतात वेळेवर येणं न येणं कधी लांबणं कधी लवकर होणं किंवा स्पॉटिंग होत राहणं ही त्याची काही लक्षणं असू शकतात तसेच अंग दुखू लागतं अंगात जडपणा येतो चिडचिडेपणा वाढतो काही अनावश्यक ठिकाणी केस येऊ लागतात स्त्रियांच्या बाबतीत तर ही लक्षणं दिसतात नेहमी थायरॉइड हा आजार स्त्रियांच्यातच जास्त प्रमाणात आढून येतो पुरुषांच्यामध्ये याचं प्रमाण कमी आहे दुसरी गोष्ट आहे हायपर थायरॉइडिझम याच्यामध्ये काही स्त्राव कमी झाल्यामुळं टी एस एच वेळेला लेवल पॉईंट नॉट वन इतकी कमी होते त्यावेळेला आपल्याला हायपरथायरोडिझम दिसून येतो यामध्ये मात्र माणूस एकदम बारीक होऊन जातो भूक तर खूप लागलेली असते जेवणसुद्धा खूप जातं तरीसुद्धा माणूस बारीक होत जातो छातीमध्ये धडधड जाणवते डोळे बाहेर आल्यासारखे होतात हातापायांची थरथर वाढू लागते तर अशा वेळा त्याला हायपर असे म्हणतात आता हे झालं आधुनिक शास्त्रानं सांगितलेली लक्षणं आणि त्यानुसार बदलणारे स्त्राव आता आपण आयुर्वेदानुसार या गोष्टीचा विचार करू मानसिक ताणतणावातून हे मोठ्या प्रमाणात आजार झालेले आढळतात समजा पुढच्या ग्रंथीनं संदेश मागच्या ग्रंथीला पाठवला तर त्याचे सुद्धा स्त्राव बदलतात लक्षणांची चिकित्सा केलीत आणि ती लक्षणं घालवली तर ते स्त्राव नॉर्मल व्हायलाच पाहिजेत थौल्य म्हणून हायपोथायरॉडिझम जर ट्रीट केलं वजन त्या पेशंटचं कमी करण्यासाठी औषधं दिली किंवा त्या अनुषंगानं त्यांना काही सल्ला दिला आणि व्यायाम आहार आणि त्याबरोबर औषधं कधी कधी लागणारं पंचकर्म या सर्व गोष्टी जर तुम्ही मागे घेऊन लागलात तर पेशंटचं वजन आपोआप कमी होऊ लागतं आणि पेशंटचं वजन नॉर्मल झालं की निगेटिव्ह फीडबॅक मिळून तुमचे थायरॉइडचे सगळे सिक्रिशन नॉर्मल आलेले दिसतात धन्यवाद आरोग्य डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकली मित्रम आयुर्वेद स्पेशालिटी क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर मूळव्याध थायरॉइड स्त्रियांचे आजार वंध्यत्व आणि केसांवरील प्रभावी उपचारासाठी फोन शून्य दोनशे एकतीस दोन एक सहासष्ट वीस अकरा या कार्यक्रमात